आताच्या घटनेची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हाती येत आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या 20 नागरिकांवर वाशिम शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमाची पायमल्ली करणाऱ्या वाशिमकरांवर वाशिम शहर पोलिसांनी आता कलम 188 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून ही लोक संचारबंदीचे उल्लंघन करून सकाळी सकाळी फिरायला जात होते. वारंवार पोलिसांनी सूचना देऊनही यांचा मुक्त संचार चालूच होता. आज पोलिसांनी भल्या पहाटे मोहीम राबवून या वाकर्सवर आता कार्यवाही केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ही लोक संचारबंदीचे उल्लंघन करून सकाळी सकाळी फिरायला जात होते. वारंवार पोलिसांनी सूचना देऊनही यांचा मुक्त संचार चालूच होता. आज पोलिसांनी भल्या पहाटे मोहीम राबवून या वाकर्सवर आता कार्यवाही केली आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे आणि ती 24 तास आहे. फक्त काही अत्यावश्यक सेवांसाठीच विहित वेळेमध्ये अलाउड आहे. परंतु लोकांना असं वाटतं आहे की सकाळी मॉर्निंग वॉक अलाउड आहे का, तर असं अजिबात नाही आहे. 24 तास संचारबंदी आहे, त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी सुद्धा कोणी घराबाहेर पडणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. आम्ही मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे आणि ती कंटिन्यू करणार आहोत. त्यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहावं आणि मास्कचा वापर करणं आणि सोशल डिस्टन्स पाळावं. हे सगळ्यांसाठी आपण स्वतः, आपलं कुटुंब आणि आपल्या राष्ट्रासाठी आपली एक जबाबदारी आहे. सर्वांनी ही पाळायला पाहिजे. किती लोकांवरती कारवाई झाली? साधारण आत्ता आम्ही 15-20 लोक आणलेले आहेत आणि अजून आमचे पेट्रोलिंग सुरू आहेत. अनावश्यक जे बाहेर फिरणारे आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. ब्युरो रिपोर्ट देव इंगोलेसह वत्सगुल्म लाईव्हसाठी रामनगर वाशिम.